सुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथे एका बिबट्याने वासावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे। ही घटना बुधवारी 29 तारखेला पहाटे 2:30 सुमारास घडली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पाच्छापूर येथील सुरेश गोविंद वरघडे यांना पहाटे त्यांच्या गोरांच्या बेड्यात किंवा वाड्यात बिबट्या आल्याची चाहूल लागली। वरघडे यांनी ताबडतोब आरडाओरडा केला असता बिबट्या तिथून पळून गेला, मात्र वासावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे। वरघडे यांनी बुधवारी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाली सुधागड वन विभागाकडे अर्ज केले आहे। याबाबत पाली सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले आहे की या घटनेचा वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा केला आहे। काही दिवसांपूर्वी खडसांबळे नागाव परिसरात लोकांना बिबट्या दिसला होता, कदाचित हा तोच बिबट्या असण्याची शक्यता आहे। तसेच लोकांनी रात्री घराबाहेर पडू नये, काम नसताना जंगलात जाऊ नका, रात्री दारे खिडक्या लावून झोपावे, गुरांचे वाडे देखील बंद करावे, याबरोबरच लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी केले आहे। पाली वनक्षेत्र परिमंडळ पाच्छापूर येथे पाच्छापूर गावामध्ये सुरेश गोविंद वरघडे या शेतकऱ्याच्या एका वासरावर वन्यजीवाने दिपट या वन्यजीवाने हल्ला केल्याची आम्हाला खबर आली। या अनुषंगाने आमचे संबंधित कर्मचारी अधिकारी तिथे पोचले, पशु होते अधिकाऱ्यासह त्या जो हल्ला झालेला त्यांचं हे आहे पशु आहे त्याचं आरोग्य उपचार आणि पंचनामा करण्यासाठी पुढील त्यांना शेतकऱ्याला शासकीय नुकसान भरपाई मिळण्यासाठी तसंच आपल्या मार्फत मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की कोणीही लहान मुलांना एकटं दुकटं बाहेर सोडू नका, कुठल्याही ग्रामस्थाने एकटं दुकटं बाहेर पडू नका, विनाकारण जंगलामध्ये फिरू नका। जंगलाच्या जवळचे वनांमधून जे गावं आहेत त्या लोकांना जास्त करून आवाहन आहे आणि आपली गुरंढोरं लहान रात्री आपल्या गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवा आणि स्वतःही रात्री झोपताना घराचे खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद होतील याची काळजी घ्या। हे सगळं आव्हान आपण त्या सगळ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांना केलेलं आहे। तसेच इतरही ठिकाणी आम्हाला त्याचे अस्तित्व आहे असं आम्हाला फोन येत आहे, त्या अनुषंगाने आपण योग्य त्या उपाययोजना आणि काळजी घेण्याची खबरदारी घेत आहोत।